महाराष्ट्रात अखेर ई पासची अट रद्द करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। कायदेशीर कारवाईच्या भीतीनं ही भूमिका बदलली आहे। त्याबरोबरच राज्य सरकारकडून अजूनही मेट्रो सुरू करण्याच्या संदर्भात कोणतीही भूमिका घेतलेली नाही। मुंबईत मेट्रो बंदच राहणार आहे, राज्य सरकारकडून ठाम भूमिका। केंद्रानं राज्याला मेट्रो सुरू करायची परवानगी देऊन सुद्धा राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे। मुंबई वगळून देशभरात 7 सप्टेंबरपासून मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे। या मेट्रो सुविधेचा सर्वात जास्त फायदा हा राजधानी दिल्लीत होणार आहे। देशामध्ये सर्वात जास्त मेट्रोचं नेटवर्क हे केवळ दिल्लीमध्ये आहे। मुंबईत घाटकोपर ते वर्सोवा अशा एकाच मार्गावर मेट्रो सेवा उपलब्ध आहे, ती सुरू करावी अशी मागणी होत आहे। मात्र राज्य सरकारनं अजूनही केंद्र सरकारच्या परवानगीनंतर निर्णय घेतलेला नाही। केंद्राच्या परवानगीनंतरही राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठामच आहे। या अगोदर ई पासच्या संदर्भातही केंद्रानं हिरवा कंदील देऊन सुद्धा त्यावर निर्णय झाला नव्हता, तो अखेर राज्य सरकारनं घेतला। मुंबईत मेट्रो सुरू करण्यासंदर्भात काही नागरिकांनी होकार दर्शवला होता। कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जर घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो सेवा उपलब्ध झाली तर तो दिलासा ठरणार आहे। मात्र या संदर्भात अजूनही निर्णय नाही। राज्य सरकारनं जीमच्या संदर्भात सुद्धा कोणताही निर्णय घेतला नाही। मुंबईतली रेल्वे सेवा केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे।